आजही 24 तास एक पाऊल पुढे। आणि सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या औदुंबर पाटील साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत। आज जवळपास 1000 शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर हायवे 2 तास ठप्प केला होता। संतप्त शेतकऱ्यांनी 8 बसेस आणि 10 ट्रकची तोडफोड केली आहे। पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवलाय। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात उभ्या राहणाऱ्या औदुंबर पाटील साखर कारखान्याविरोधात शेतकरी असा आक्रमक झालाय। या नियोजित साखर कारखान्याचं दूषित पाणी साठवण तलावामध्ये मिसळून संपूर्ण पाणी दूषित होणार आहे आणि याचा त्रास तलावाच्या आसपासच्या गावकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे इथले नागरिक संतापले। कारखान्याविरोधात आजही आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी संतप्त आंदोलकांनी अनेक बस आणि ट्रकची तोडफोड केली। या संदर्भात अनेकदा आष्टी ग्रामपंचायतीनं सर्व संबंधित कार्यालय आणि अधिकाऱ्यांस कळवूनही कोणीच दखल घेतली नाही। उपप्रादेशिक प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं कारखान्याला ना हरकत प्रमाणपत्र दिलं, तसंच साखर कारखान्याला परवानगीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्यानं चुकीचं आणि खोटं ना हरकत प्रमाणपत्र दिलं गेल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे। त्याविरोधातच आष्टी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। कोणतीही कायदेशीर बाब नसताना देखील एक मंत्री आहेत आणि एक दबावशाही या जोरावरती तिने तो कारखाना त्या ठिकाणी उभा केला आहे। आम्ही वेळोवेळी डेप्युटी कलेक्टर साहेबांना सांगितलं, कलेक्टर साहेबांना सांगितलं की त्या ठिकाणी तो जो गट आहे तो येणे नाही आहे आणि येणे करण्यासाठी जे काय दाखल्यांची आवश्यकता असती ते कोणताही दाखला त्यांच्याकडे नाही। एसटीच्या काचा फोडल्या आणि एक एसटी समोरून काचा फोडल्या, तसंच पुणे रोडला मोडणीम बाजूला एका एसटीची काच फोडली आणि पंढरपूर रोडला 2 एसटीच्या काचा फोडल्या। त्यानंतर आम्ही ताबडतोब पोलीस पाठवून त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली। याआधी आष्टी ग्रामस्थांनी कारखान्याविरोधात हायकोर्टात धाव घेऊन कारखान्यावर स्थगिती आणली होती। त्यातच आता पंचकृषीतल्या ग्रामस्थांनी कारखान्याला विरोध केल्यानं नियोजित साखर कारखाना चांगलाच वादात अडकलाय। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।